विस्ताराने एक मोठी बातमी समोर येते। लष्कराचं हेलिकॉप्टर हे तामिळनाडूमध्ये कोसळलं आहे। आताची ही सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। बिपिन रावत हेलिकॉप्टरमध्ये असल्याची माहिती समोर येते। लष्कराचं हेलिकॉप्टर तामिळनाडूमध्ये कोसळलं। आतापर्यंत 6 पैकी 3 जणांना वाचवण्यात यश आलंय। कुन्नूरमध्ये दुर्घटना घडल्याची माहिती समोर येते। आपण हे दृश्य पाहतोय। लष्कराचं हेलिकॉप्टर तामिळनाडूमध्ये कोसळलंय। सैन्य प्रमुख बिपिन रावत यांचं हेलिकॉप्टर कोसळलंय। बिपिन रावत सहकुटुंब हेलिकॉप्टरमध्ये होते अशी माहिती समोर येते। कुन्नूर हवाई दुर्घटना यावर आता लष्कर सतर्क झाले। आपल्या प्रतिनिधी मयुरी ओंबासे आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडलेले आहेत। मयुरी, मोठी बातमी पाहतोय, लष्कराचं हेलिकॉप्टर तामिळनाडूमध्ये कोसळलंय, बिपिन रावत यांचं सहकुटुंब या हेलिकॉप्टरमध्ये असल्याची माहिती समोर येते। नक्कीच नीलम, भारतीय लष्कराचं हेलिकॉप्टर तामिळनाडूमध्ये कोसळल्याची माहिती समोर येते। या हेलिकॉप्टरमध्ये भारतीय सेनेचे तिन्ही दलांचे प्रमुख CDS बिपिन रावत यांच्यासह काही वरिष्ठ अधिकारी असल्याची माहिती प्राथमिक माहिती समोर येते। हे भारतीय लष्कराचं हेलिकॉप्टर होतं आणि या हेलिकॉप्टरमध्ये तब्बल 14 जण होते आणि त्यापैकी 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर आली आणि 3 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय। तसंच हे हेलिकॉप्टर कोसळले, या हे हेलिकॉप्टर कसं कोसळलं याच्या चौकशीचे आदेश सुद्धा आता हवाई दलाकडून देण्यात आले। लष्कर आता सतर्क झालंय, त्या संदर्भात काय अधिक सांगाल? खर तर लष्कर आता सतर्क झालंय कारण हेलिकॉप्टर मध्ये CDS बिपिन राऊत होते आणि त्यांच्या सोबत त्यांचं कुटुंबही होतं, त्यामुळे त्यांच्या कुटुंबातली त्यांची रावत सह त्यांची पत्नी आणि काही वरिष्ठ अधिकारी सुद्धा होते। हे हवाई दलाचं हे MI-17V5 हेलिकॉप्टर होतं आणि या प्रकरणी आता चौकशीचे आदेश देण्यात आले। घटनास्थळी बचाव कार्य आणि पथक हे जे आता पोहोचलेलं आहे तिथे कशा प्रकारची आता काळजी घेतली जाते? घटनास्थळी खरंतर हे हेलिकॉप्टर डोंगराळ भागामध्ये असल्याने तिथे मदत पोहोचवण्यास अडथळे निर्माण होत आहेत आणि त्यामुळे हे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर त्याला आग लागली आणि घटनास्थळी बचाव कार्य सुरू करण्यात आलं असून स्थानिक देखील तिथे मदत कार्य करत आहेत। धन्यवाद मयुरी तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लष्कराचं हेलिकॉप्टर तामिळनाडूमध्ये कोसळलंय, बिपिन रावत हेलिकॉप्टरमध्ये असल्याची माहिती समोर येते। सैन्य प्रमुख बिपिन रावत यांचं सहकुटुंब या हेलिकॉप्टरमध्ये होतं। आतापर्यंत 6 पैकी 3 जणांना वाचवण्यात यश आलंय। कुन्नूरमध्ये ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर येते। आताची ही मोठी बातमी आपण पाहतोय। लष्कराचं हेलिकॉप्टर तामिळनाडूमध्ये कोसळलंय, बिपिन रावत हेलिकॉप्टरमध्ये असल्याची माहितीही मिळाली होती। यासोबतच बिपिन रावत यांचं सहकुटुंब या हेलिकॉप्टरमध्ये होतं। आतापर्यंत 6 पैकी 3 जणांना वाचवण्यात यश आलंय। कुन्नूरमध्ये दुर्घटना घडल्याची ही माहिती समोर येते। लष्कर सतर्क झालं आहे, बचाव कार्य तिथले स्थानिक करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। रावत यांच्या पत्नी हेलिकॉप्टरमध्ये होत्या, वरिष्ठ अधिकारी सुद्धा या हेलिकॉप्टरमध्ये असल्याची माहिती समोर येते। बचाव कार्य शोध कार्य हे तिथे सुरू आहे। तिथले स्थानिक जे आहेत ते तिथे या हेलिकॉप्टरला आग लागल्यानंतर ही आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत। आतापर्यंत 6 पैकी 3 जणांना वाचवण्यात यश आलंय। कुन्नूरमध्ये ही दुर्घटना घडली आहे। सैन्य प्रमुख बिपिन रावत यांचं हेलिकॉप्टर कोसळलंय। या हेलिकॉप्टरमध्ये त्यांची पत्नी सुद्धा होती। लष्कराचं हे हेलिकॉप्टर तामिळनाडूमध्ये कोसळलं आहे। आतापर्यंत 6 पैकी 3 जणांना वाचवण्यात यश आलंय। MI-17V5 हेलिकॉप्टर त्याचा अपघात झालाय। भारतीय वायुसेनेनं याबाबतचं ट्विट करत ही माहिती दिली आहे। घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सध्या सुरू आहे। आपण हे दृश्य पाहतोय, स्थानिक तिथले
आग विझवण्याचा प्रयत्न करतात। पोलीस सुद्धा घटनास्थळी तिथे दाखल झालेत। आतापर्यंत 6 पैकी 3 जणांना वाचवण्यात यश आले। कुन्नूर मध्ये ही दुर्घटना घडली आहे। सैन्य प्रमुख बिपिन रावत यांचं हेलिकॉप्टर कोसळले। या हेलिकॉप्टर मध्ये त्यांची पत्नी या सोबत होत्या। या सोबतच वरिष्ठ लष्कर अधिकारी सुद्धा या हेलिकॉप्टर मध्ये असल्याची माहिती समोर येते आहे। सैन्य प्रमुख बिपिन रावत यांचं हेलिकॉप्टर अपघातग्रस्त। कुन्नूर मध्ये दुर्घटना घडल्याची माहिती समोर येते। आपण ही दृश्य पाहतोय। हे हेलिकॉप्टर कोसळलं आहे आणि हे हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर तिथे आग लागली। आता स्थानिक पोलीस जे आहेत ते तिथे आग विझवण्याचं काम करतात। रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरू आहे। घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे। आपण हे दृश्य पाहतोय। आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मोठी दुर्घटना घडली आहे। बिपिन रावत हेलिकॉप्टर मध्ये असल्याची माहिती मिळते। यासोबत त्यांची पत्नी सुद्धा या हेलिकॉप्टर मध्ये होत्या। वरिष्ठ लष्कर अधिकारी सुद्धा या हेलिकॉप्टर मध्ये असल्याची माहिती समोर येते। बिपिन रावत सहकुटुंब हेलिकॉप्टर मध्ये होते। या हेलिकॉप्टरचा अपघात झाला आहे। आताच एक माहिती समोर येते। बिपिन रावत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। मोठी दुर्घटना घडली आहे। बिपिन रावत सहकुटुंब हेलिकॉप्टर मध्ये होते। या हेलिकॉप्टरचा अपघात झालाय। दुर्घटना घडली आहे। बिपिन रावत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। सध्या बचाव कार्य मदत कार्य हे तिथे सुरू आहे। स्थानिक पोलीस स्थानिक नागरिक तिथे आग विझवण्याचं बचाव कार्य करण्याचं काम करतायत। लष्कराचं हे हेलिकॉप्टर तामिळनाडूमध्ये कोसळलंय। कुन्नूरमध्ये ही दुर्घटना घडली आहे। सैन्य प्रमुख बिपिन रावत यांचं हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झालं। बिपिन रावत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आता सध्या समोर येते। बिपिन रावत सहकुटुंब हेलिकॉप्टरमध्ये होते। त्यांच्यासोबत वरिष्ठ लष्कर अधिकारी सुद्धा या हेलिकॉप्टरमध्ये असल्याची माहिती समोर येते। आताची ही मोठी बातमी आपण पाहतोय। लष्कराचं हेलिकॉप्टर तामिळनाडूमध्ये कोसळलं। घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। दिल्लीला परतत असताना हा अपघात झालाय। सैन्य प्रमुख बिपिन रावत यांच्यासोबत त्यांच्या पत्नी वरिष्ठ लष्कर प्रमुख अधिकारी त्यांच्यासोबत होते। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। लष्कराचं हेलिकॉप्टर तामिळनाडूमध्ये कोसळलंय। बिपिन रावत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। बिपिन रावत यांच्या प्रकृतीत सुधारणा होतील अशी आपण आशा करूया। बिपिन रावत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। कुन्नूरमध्ये ही दुर्घटना घडली। आपण ही दृश्य पाहतोय। हे हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर या हेलिकॉप्टरला आग लागली आणि ही आग इतकी भीषण होती। आपण ती दृश्य पाहतोय। बिपिन रावत यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सुद्धा या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होत्या। त्यांच्यासोबत वरिष्ठ लष्कर अधिकारी सुद्धा होते। सुधीर सावंत निवृत्त लष्करी अधिकारी आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडलेले आहेत। सर, आपण ही अतिशय धक्कादायक आणि दुर्घटनावाली बातमी पाहतोय, काय तुमची प्रतिक्रिया? हॅलो सर, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? हो येतो ना। अतिशय धक्कादायक बातमी आपण पाहतोय। बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात झालाय। सर, तुमच्यापर्यंत काही माहिती पोहोचली आहे का?
नाही मला पण धक्का बसला, कारण ही घटना फार चिंताजनक आहे की आपले उच्च सैनिकी अधिकारी हेलिकॉप्टर मध्ये आहेत आणि त्याचा अपघात झाला आहे. अपघात असे कसे होतात हे एक संशोधनाचाच प्रश्न आहे, कारण डिफेन्स चीफचा ऍक्सिडेंट होणं म्हणजे हे पूर्ण सैन्याला एक अशी फार धक्कादायक गोष्ट आहे आणि होता नाही, कारण प्रचंड प्रमाणामध्ये सिक्युरिटी घेतली जाते आणि काळजी घेतली जाते हेलिकॉप्टरचं आणि त्याच्याबरोबर पायलट असतात. तर मला वाटतं की आपल्याला ही ह्याबद्दल आणखी माहिती घ्यावी लागेल आणि आम्हाला सगळ्यांना अतिशय दुःख झालेलं आहे. ही सर्व सैनिकांना फार धक्कादायक बातमी आहे. धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या तुमच्या प्रतिक्रियेसाठी. सैन्यप्रमुख बिपिन रावत यांचं हेलिकॉप्टर अपघातग्रस्त. बिपिन रावत यांच्या सोबत त्यांच्या पत्नी होत्या. तामिळनाडूमध्ये हे हेलिकॉप्टर कोसळले. त्यांच्या सोबत लष्कर अधिकारी सुद्धा होते. या अपघातात सध्या 3 जणांना वाचवण्यात यश आलंय. आपण हे भारतीय एअरफोर्सचं ट्विट पाहतोय, ज्याच्यामध्ये त्यांनी ही सर्व घटना सांगितली आहे. या संदर्भात आता घटनास्थळी बचाव कार्य सुरू झालं आहे. सध्या बिपिन रावत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. आपण हे दृश्य पाहतोय, हे हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर या हेलिकॉप्टरला आग लागली आणि त्यानंतर तिथले स्थानिक नागरिक आहेत ते आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या तिथे स्थानिक पोलीसही घटनास्थळी दाखल झालेत.